नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। जम्मू काश्मीरातल्या पूंछ जिल्ह्यात आज पाकिस्तानच्या सीमा कृती दलानं केलेल्या हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद। दोनही शहीद जवान महाराष्ट्रातले औरंगाबादचे संदीप जाधव आणि कोल्हापूरचे श्रावण माने यांना वीरमरण। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा। पुणे महापालिकेच्या 2264 कोटी रुपये मूल्याचे महापालिका रोखे विक्रीसाठी आजपासून शेअर बाजारात। देशातल्या आर्थिक सुधारणांचं वर्ष म्हणून 2017 या वर्षाची नोंद होईल, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचं प्रतिपादन। इस्रोच्या कार्टोसॅट 2 सह इतर 30 उपग्रहांचं उद्या श्रीहरिकोटा इथून उड्डाण। साहित्य अकादमीच्या यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा। मराठी साहित्यिक ल म कडू आणि राहुल कोसंबी पुरस्कारांचे मानकरी। आणि जागतिक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताविरुद्धच्या सामन्यात मलेशियाचा 3-2 असा विजय। आणि आता सविस्तर वृत्त। जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गस्त घालताना पाकिस्तानच्या सीमा कृती दलानं आज केलेल्या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले। यात औरंगाबाद जिल्ह्यातले नाईक संदीप जाधव आणि कोल्हापुरातले शिपाई सावन माने यांना वीरमरण आलं। संदीप जाधव हे औरंगाबादमधल्या केळगाव मोरडेश्वरचे रहिवासी आहेत। अजूनही भारतीय लष्कर आणि पाकिस्तानच्या सीमा कृती दलात जोरदार गोळीबार सुरू असल्याचं वृत्त आहे। लष्करानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एका घुसखोराला ठार करण्यात आलं आहे। पाकिस्तानच्या सीमा कृती दलानं केलेला या वर्षातला हा तिसरा हल्ला आहे। दुसऱ्या एका घटनेत पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर ए तैयबाच्या 3 कट्टर दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। काकपुरा भागात तब्बल 6 तास ही चकमक सुरू होती। चकमकीनंतर झालेल्या दगडफेकीत एक नागरिकही मारला गेला। चकमकीनंतर पुलवामा आणि लगतच्या जिल्ह्यात तणाव निर्माण झाला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे। काश्मीर खोऱ्यातली रेल्वेसेवा आज बंद ठेवण्यात आली असून कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षानं लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांची उमेदवारी आज जाहीर केली। उमेदवार निश्चित करण्यासाठी आज नवी दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही घोषणा केली। राष्ट्रपति चुनाव के लिए प्रत्याशी बनाया है, उनका धन्यवाद देना चाहती हूं और मुझे अत्यधिक प्रसन्नता है, बहुत ज्यादा खुशी है इस बात की कि विपक्ष एकमत हो गया है। सर्वसहमति से श्री मीरा कुमार जी का नाम भारत के राष्ट्रपति की तरफ से के लिए अपोजिशन की तरफ से चुना गया और ये यूनानिमसली फैसला हुआ। हमारी पार्टी श्रीमती मीरा कुमार को ही राष्ट्रपति पद के लिए अपना समर्थन घोषित करती है। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह तृणमूल काँग्रेस, राजद, बसपा आणि डावे पक्ष मिळून एकूण 17 विरोधी पक्षांचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते। मात्र राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत विरोधी पक्षांमध्ये मतभिन्नता दिसून आली। संयुक्त जनता दलानं रामनाथ कोविंद यांना पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे, त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षांच्या आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला। जदयूनं रालोआच्या उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्याबद्दल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आभार मानले आहेत। तामिळनाडूचे मुख्यमंत्री के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाच्या अम्मा गटानंही कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे। विरोधी पक्षांनी आपला उमेदवार दिल्यानं आता मीरा कुमार आणि रालोआचे रामनाथ कोविंद यांच्यात थेट सामना होणार आहे। देशातल्या महापालिकेसाठीच्या सर्वात मोठ्या रोखे योजनेची आज केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मुंबई शेअर बाजारात सुरुवात झाली। देशात सुरू असलेल्या शहरी पुनरुत्थान प्रक्रियेचं हे प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन यावेळी नायडू यांनी केलं।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या देशाच्या प्रगतीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे असं ते म्हणाले. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी 60% उत्पन्न शहरी भागातून मिळत असतं आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं या भागातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. पुणेकरांना अविरत 24 तास पाणीपुरवठा व्हावा यासाठीच्या प्रकल्प उभारणीसाठी पुणे महानगरपालिकेनं हे 2,264 कोटी रुपये मूल्याचे महापालिका रोखे विक्रीसाठी आणले आहेत. भांडवलवृद्धीसाठी भांडवली बाजारात विविध उद्योग समूहांनी आपल्या कंपन्यांची नोंदणी करणं हे सर्वश्रोत आहे, परंतु जनतेच्या प्राथमिक सोयी सुविधांसाठी भांडवली बाजाराकडे महापालिकेनं रोख्यांच्या माध्यमातून जाणं ही एक वेगळी संकल्पना आहे. म्युनिसिपल बॉण्डचा पाया पुणे महानगरपालिकेनं रचला आहे, देशातलं सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा नावलौकिक राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. देशातल्या आर्थिक सुधारणांचं वर्ष म्हणून 2017 या वर्षाची नोंद होईल असं प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केलं आहे. ते आज मुंबईत 9व्या बँकिंग आणि आर्थिक सेवा परिषदेत बोलत होते. विमुद्रीकरणानंतर देशात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आणि या वर्षात 91 लाख नव्या करदात्यांची भर पडली असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये रेल्वे अर्थसंकल्पाचं विलीनीकरण करून निर्धारित मुदतीच्या आधी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दिवाळखोरी संहिता कायदा लागू करण्यात आला. आर्थिक सुधारणांना बळकटी प्रदान करणारी ही पावलं होती असं मेघवाल म्हणाले. 31 मार्चला वित्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे 1 एप्रिलपासून सरकारला खर्चाची अनुमती मिळाली. राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी देखील याबद्दल सरकारचं कौतुक केलं. देशात वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठी सर्व राज्य तसंच या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करणारा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या या ठरावात सर्व राज्यांनी दिलेल्या योगदानाविषयी उल्लेख करण्यात आला आहे. वस्तू आणि सेवा कर हे राष्ट्रीय एकात्मतेचं तळपतं उदाहरण असल्याचे गौरवोद्गार या ठरावात आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज पारंपरिक औषधं आणि होमिओपॅथीसंदर्भात श्रीलंकेसोबत करायच्या सहकार्य कराराला मान्यता दिली. ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण हाजी मलंग रस्त्यावर नेवाळी गावाजवळ असणाऱ्या संरक्षण दलाच्या नियोजित विमानतळासाठी जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून गावकऱ्यांनी हिंसक आंदोलन केल्यानं पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला. गावकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत 12 पोलीस जखमी झाले तर पॅलेट गनच्या गोळीबारात 11 गावकरी जखमी झाल्याचं वृत्त आहे. नौदलाच्या प्रस्तावित विमानतळासाठी 1965 आणि 1980 अशा 2 टप्प्यात इथली 1,600 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात विमानतळाचं काम सुरू न झाल्यानं इथल्या बहुतांश जमिनीवर गावकरी शेती करतात. आता शेतीच्या लागवडीला विरोध केल्यानं आज हा उद्रेक झाला. गेल्या 3-4 वर्षांपासून इथले शेतकरी विमानतळाचं काम सुरू न झाल्यानं आमच्या जमिनी परत द्या अशी मागणी करत आहेत. दरम्यान परिसरातली स्थिती आता नियंत्रणात असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी 29 जूनला दिल्ली इथं बैठक होणार असल्याचं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितलं आहे. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिराचे श्री पूजक नगरसेवक अजित ठाणेकर यांना आज पुजारी हटाओ मोहिमेच्या आंदोलकांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतच मारहाण केली. पुजाऱ्यांना हटवण्यात यावं या आंदोलकांच्या मागणीसंदर्भात कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 3 महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या शुक्रवारी कोल्हापूरच्या अंबाबाईला पुजारी बाबूराव ठाणेकर आणि अजित ठाणेकर यांनी पारंपरिक काठपदराची साडी न नेसवता भाविकानं दिलेली घागरा चोळी नेसवली, याचे तीव्र पडसाद उमटले. परिणामस्वरूप अजित ठाणेकर यांना पुजारी हटाव मोहिमेच्या आंदोलकांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच मारहाण केली. आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रकरणाचा अहवाल देण्याचा आदेश दिला. राज्यातल्या जनतेनं विश्वासाच्या नात्यानं युतीला सत्ता दिली, मात्र हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. सुप्रिया सुळे यांनी आज अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी आपला पक्ष प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही ठिकाणी पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात मतभेद असून नव्यानं आत्मचिंतन करून पक्ष बांधणी करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं. पुण्यात सीआयआयच्या वतीनं आयोजित 3 दिवसीय ग्रीनको समिट 2017ला सुरुवात झाली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तंत्रज्ञानात केवळ प्रगती करून चालणार नाही तर तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा याबद्दल जनजागृती करणं आवश्यक आहे असं माशेलकर यांनी यावेळी सांगितलं. विविध क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीचं मॉडेल यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेला सीआयआयच्या अध्यक्ष शोभना कामिनेनी उपस्थित होत्या. पर्यावरणपूरक शाश्वत विकासाशी संलग्न बदल वैद्यकीय क्षेत्रानेही स्वीकारायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मध्य रेल्वे मजदूर संघाच्या वतीनं आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यानं मुंबईत आज रेल्वेच्या 5 विभागांची सुरक्षा परिषद झाली. तब्बल 10 वर्षांनंतर झालेल्या या परिषदेत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे कामगार आणि कर्मचाऱ्यांनी उपाययोजना सुचवल्या. रेल्वेमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर झपाट्यानं होत आहे यामुळे कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्यांविषयीही या परिषदेत चर्चा झाली. कार्टोसॅट 2 सह आणि इतर 30 उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी इस्रोच्या PSLV C-38 या प्रक्षेपकाची उलटगणना आज पहाटे सुरू झाली. श्रीहरिकोटा इथून उद्या सकाळी 9:29 या प्रक्षेपकाचं उड्डाण होईल. कार्टोसॅट 2 उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती शहर आणि ग्रामीण नियोजन भौगोलिक माहिती यासाठी उपयुक्त ठरणार आहे. इतर उपग्रहांमध्ये 29 नॅनो उपग्रह इतर देशांचे असून 1 नॅनो उपग्रह कन्याकुमारी जिल्ह्यातल्या एका शैक्षणिक संस्थेनं तयार केला आहे. या सर्व 31 उपग्रहांचं एकूण वजन 955 किलोग्रॅम आहे. साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा झाली. मराठी साहित्यिकांचा यंदाही गौरव झाला असून साहित्यिक ल.म. कडू यांना 2017चा बाल साहित्य पुरस्कार तर राहुल कोसंबी यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्यिक ल.म. कडू यांच्या खारीचा वाटा या कादंबरीसाठी तर राहुल कोसंबी यांच्या उभं आडवं या निबंध लेखसंग्रहाला पुरस्कार जाहीर झाला. आणि आता क्रीडावृत्त. ऑस्ट्रेलियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय बॅडमिंटनपटूंची विजयी घोडदौड सुरुच राहिली. भारताच्या सायना नेहवालसह PV सिंधू के श्रीकांत आणि बी साई प्रणीथनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. सायना नेहवालनं मलेशियाच्या सोनिया चेहचा तर PV सिंधूनं चीनच्या चेन झिंगचा पराभव केला. के श्रीकांतनं अव्वल मानांकित सन वॅन हो याचा धुव्वा उडवला तर बी साई प्रणीथनं हुंग झियांगचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला दुहेरीत मात्र अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या जोडीला पराभव पत्करावा लागला. लंडनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड लीग सेमीफायनल हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज झालेल्या सामन्यात मलेशियानं भारतावर 3-2 असा विजय मिळवला. भारत आणि मलेशियात झालेल्या सामन्यात बराच काळ 2-2 अशी स्थिती होती. मात्र पेनल्टी शूटमध्ये मलेशियानं 1 गोल केला. त्यानंतर मात्र 2 संधी मिळूनही भारताला बरोबरी साधता आली नाही त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. नैऋत्य मोसमी पाऊस आज विदर्भाच्या आणखी काही भागात दाखल झाला. राज्यात अजूनही अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला नसून बहुतांश ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिलं. मुंबईत आज दुपारी काही ठिकाणी पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात पनवेल उरण कर्जत इथं विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. शाळा सुटण्याच्या वेळी झालेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. येत्या 48 तासात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
आणि आता तापमान अंश सेल्सियस मध्ये। मुंबई कमाल 33 किमान 26, नागपूर 39.25, पुणे 29.24, औरंगाबाद 33.23, नाशिक 29.23, कोल्हापूर 29.23, रत्नागिरी 32.27, सोलापूर 35.22 आणि अमरावती कमाल 36 आणि किमान 23 अंश सेल्सियस। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। जम्मू काश्मीरातल्या पूंछ जिल्ह्यात आज पाकिस्तानच्या सीमा कृती दलानं केलेल्या हल्ल्यात 2 भारतीय जवान शहीद। दोनही शहीद जवान महाराष्ट्रातले, औरंगाबादचे संदीप जाधव आणि कोल्हापूरचे सावन माने यांना वीरमरण। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा। पुणे महापालिकेच्या 2264 कोटी रुपये मूल्याचे महापालिका रोखे विक्रीसाठी आजपासून शेअर बाजारात। देशातल्या आर्थिक सुधारणांचं वर्ष म्हणून 2017 या वर्षाची नोंद होईल, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचं प्रतिपादन। इस्रोच्या कार्टोसॅट 2 सह इतर 30 उपग्रहांचं उद्या श्रीहरिकोटा इथं उड्डाण। साहित्य अकादमीच्या यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा, मराठी साहित्यिक ल. म. कडू आणि राहुल कोसंबी पुरस्कारांचे मानकरी। आणि जागतिक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताविरुद्धच्या सामन्यात मलेशियाचा 3-2 असा विजय। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं, तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।